नमस्कार मुलांनो आपण निबंध लेखन याबद्दल आज चर्चा करणार आहोत आता चर्चाच करावी लागेल ना कारण तुमचा निबंध तर मी प्रत्यक्ष असा लिहून घेणार नाही परंतु निबंध कसा लिहावा आणि निबंध लिहिणं ही एक खरंच खूप महत्वाची गोष्ट आहे आणि आपल्याला ती आलीच पाहिजे कारण परीक्षेमध्ये आपल्याला निबंध म्हणजे काय की खूप मोठा फापट पसारा नाही परंतु मुद्दे निहाय परिच्छेद कसे पाडावेत त्यामध्ये कसे सुंदर सुंदर शब्द यावेत काही कवितेच्या ओळी याव्यात काही वाक्प्रचार यावेत काही म्हणी याव्यात या अर्थानं आपण या निबंध लेखनाकडे पाहूयात कारण निबंध हा आपल्याला अधिकाधिक गुण मिळवून देणारा प्रश्न असतो साधारण पाच ते दहा मार्कांपर्यंत या निबंधाला गुण असतात आणि मग ही लेखनशैली विकसित करण्यासाठी बघा आता आपण तुम्ही पाचवीतच आहात तरी सुद्धा आपल्याला हे शिकायचंय म्हणजेच तुम्ही हळूहळू मोठे झाल्यानंतर मुलांना चांगला लेखक होणं चांगले कवी होणं ही सारी प्रतिभा या निबंध लेखनात असते बरं का जो निबंध चांगला लिहू शकतो तो पुढे मोठं झाल्यानंतर चांगली गोष्ट लिहू शकतो चांगली कविता लिहू शकतो चला पाहूयात आपण शिक्षकांनी विद्यार्थ्यांना एक विषय व त्यांच्याशी संबंधित मुद्दे फळ्यावर लिहून द्यावेत प्रत्येक मुद्द्याशी संबंधित वाक्य विद्यार्थ्यांना विचारावे सर्व वाक्यांचे एकत्रीकरण करून सात आठ ओळींचा एक निबंध तयार करून विद्यार्थ्यांना लिहिण्यास सांगावे व तपासावे उदाहरणार्थ माझा आवडता प्राणी आता इथे माझा आवडता प्राणी हे जेव्हा त्यांनी म्हंटलय तेव्हा अं आपल्याला इथे वेगवेगळे मुद्दे आपण काय काय आणू शकतो बघा बरं इथे आपण काय काय मुद्दे आणूयात माझा आवडता प्राणी आता त्याचे म्हणजे एकतर त्या माझा आवडता प्राणी आधी मराठी करते हा मुलांना हा का माझा आवडता प्राणी आता माझा आवडता प्राणी मग त्या प्राण्याचं तुम्ही काय सांगणार आहात नाव सांगणार आहात सांगा बरं तुमच्या तुम, तुम एकतर पहिल्यांदा तुम्हाला कोण आवडतो हा तर असं समजा सोहम माझ्या वर्गातला मुलगा आहे तो काय म्हणाला काल की मला मांजर हा प्राणी फार आवडतो मांजर आवडते आता जर का मांजर आवडते तर त्या मांजरीला काहीतरी नाव पण असलं पाहिजे की नाही मला मांजर आवडते मांजरा झालं का हो मला मांजर आवडते आता मग मांजरीचं नाव काय तर तो म्हणाला आमच्या मांजरीचं नाव हे आम्ही काय ठेवलंय मणी ठेवलंय मणी बरोबर आहे आता मणीच वेगळे पण काय तर ती नेहमी गुबगुबीत असते गुबगुबीत असते आणि तिचा रंग तिचा रंग जो आहे तो पांढरा आणि लाल आहे रंग कसा आहे तिचा मणीचा त्यांच्या पांढरा आणि लाल आहे मग आता ह्या मणीचा रंग पांढरा आणि लाल आहे म्हणजे हे झालं तिचं वैशिष्ट्य त्यानंतर मग ती काय काय खाते तर तिला दूध तर फार आवडतच परंतु दूध आवडत त्यानंतर तिला काय आवडतं चपाती आवडते त्यानंतर आणखीन काय आवडतं दूध चपाती पण आवडते आणखी काय आवडतं मग आता हे सारं काहीच नसेल तुम्हाला माहितीये की मांजर हा तसा शाकाहारी आणि मांसाहारी असा मिश्राहारी प्राणी आहे म्हणजे मग तिला जेव्हा कोणीच तिथे नसतं किंवा घरामध्ये चुकून उंदीर आला तर उंदीर मामाचाही ती फडशा पाडते अशा पद्धतीने आणि मग त्याच्यामुळं खर तर उंदीर काय करतात धान्याची नासाडी करतात बरोबर आहे आणि मग ती अशा पद्धतीने मांजर हा एक उपयुक्त प्राणी आहे कारण ती उंदरांपासून माणसाचं माणसाचं म्हणण्यापेक्षा धान्याची नासाडी करण्याचं थांबवते आता मुलांना आपण इथे माझा आवडता प्राणी कोणता त्याचं नाव काय तो कसा दिसतो कसा चालतो आणि विशेष म्हणजे अ तुम्ही असंही सांगितलं की आम्ही आमच्या मांजराला काय म्हणतात त्याला ते एक इंजेक्शन देऊन आणलेलं असतं की दर सहा महिन्याला त्या मांजराची ते आरोग्य तपासणी करतात तुम्हाला माहिती आहे मांजरांचं स्वतंत्र आरोग्य तपासण्यासाठी वेटरनरी डॉक्टर असतात वेटरनरी डॉक्टर असतात त्यांना वेटरनरी डॉक्टर असं म्हणतात तर हे वेटरनरी डॉक्टर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असतातच असतात आपण हे लक्षात घ्यायचं वेट म्हणजे प्राण्यांचे डॉक्टर बरं का वेट असं त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतात आणि मग वेटरनरी आता मला वाटतं हे येणार नाही असे इथे वेटरनरी वेटरनरी येईल का बघूया तर असं ह्या प्राण्यांचे सुद्धा स्वतंत्र डॉक्टर असतात ते डॉक्टर मग कुत्रा मांजर हत्ती ह्या सगळ्यांवर उपचार करत असतात एवढंच नाही तर मुलांना तुम्हाला हेही माहिती असू दे की सर्कसमध्ये जे प्राणी काम करतात त्यांचे सुद्धा नियमितपणाने आरोग्य तपासणी केली जाते आणखी जी जे प्राणी हे शिकारी प्राणी असतात किंवा आपण त्यांना वन्य श्वापद म्हणतो तर या वन्य श्वापदांचाही अभ्यास कर केलेले अनेक डॉक्टर्स असतात की जे वन खात्यामध्ये जे डॉक्टर्स असतात त्यांना या जंगली प्राण्यांच्या आरोग्याबद्दलही कधी कधी चौकशीला जावं लागतं बरं म्हणजे तस आपण खर तर मांजर हा प्राण्याबद्दल आणि वेटरनरी डॉक्टर अशा दोन गोष्टींबद्दल आता आपण माहिती पाहिली बरोबर आहे तर अशा पद्धतीने आपण ह्या कुठलाही एक निबंध लिहायचा म्हंटला की आपण असा पद्धतीने लिहू शकतो एवढं आपण लक्षात ठेवत आता चला आता आपण आणखीन पुढे जाऊया सक्षम बनूया शिक्षकांनी विद्यार्थ्यांना निबंध कशा प्रकारे लिहावं याविषयी मार्गदर्शन करावे निबंध लिहिताना दिलेल्या विषयांशी संबंधित आशय भाषेचा योग्य वापर अलंकारिक शब्दांचा वापर कसा व कोठे करावा निबंधाची सुरुवात व शेवट आकर्षक असावी इत्यादी बाबींवर लक्ष मार्गदर्शन करावे आता बघा विद्यार्थ्यांकडून एका निबंधाचे लेखन करून घ्यावे शिक्षकांनी आवश्यक तिथे मार्गदर्शन करावे उदाहरणार्थ माझा स्वच्छ गाव आता आपण हा निबंध थोडीशी चर्चा करूया गावाची ओळख गावाची वैशिष्ट्य गावातील कचरा व्यवस्थापन सांडपाणी नियोजन वैयक्तिक स्वच्छता आरोग्याविषयी जनजागृती आणि शेवट आता स्वच्छ, स्वच्छ माझा गाव निबंधाचं नाव आहे मुलांना प्रत्येक वेळी निबंधाला छान शीर्षक दिल्यानंतर आपण लिहायला सुरुवात करतो प्रत्येक वेळी निबंधलीला के सुरुवात केली की दोन बोट जागा सोडून नवीन परिच्छेद करायचा असतो वहीवर दोन बोट जागा सोडायची समासापासून आणि मग तिथे आपण म्हणतो परिच्छेद मग आता पहिल्याच ओळीपासून काय करणार तर गावाची ओळख त्यांनी असं म्हटलंय मग आता पुणे शहरातील अगदी अं पुणे शहरालगतच पुण्याच्या पूर्वेला असलेलं लोहगाव हे माझं गावाचं ठिकाण असं म्हणतात की सर्वात पहिल्यांदा पुणे शहरामध्ये पूर्वेकडे जो सूर्य उगवतो तो, तो लोहगावमध्ये दिसतो कारण पूर्वेकडे सूर्य पहिला दिसतो ना असं म्हणतात आता लोहगाव हे ठिकाण आपण म्हणतो की संरक्षण क्षेत्राशी निगडीत असलेले जे ऑफिसेस आहेत जे कार्यालय आहेत ति तिथूनही जवळ आहे लोहगाव हे गाव दोन बाजूंनी डोंगरांनी वेढलेलं आहे अजूनही डोंगराच्या बाजूला उत्तम हिरवळ दाटलेली आहे आणि ही हिरवळ आपण जेव्हा जेव्हा पाहतो तेव्हा ही हिरवळ कमी व्हावी किंवा वाढावी यासाठी नागरिकही मदत करत असतात तर असे हे नागरिकांनी मदत केलेली आणि आपलं गावाचं गाव पण टिकवून ठेवलेले हे गाव आहे आणखीन गावातील कचरा व्यवस्थापन कसा होतो तर गावातील कचरा गावामध्ये कचरा घेण्यासाठी ओला कचरा आणि सुका कचरा नागरिक वेगवेगळा करतात आणि कचरा गोळा करण्यासाठी रोज गावामध्ये गाडी येते महानगरपालिका या कचऱ्याचं व्यवस्थापन करते एका योग्य ठिकाणी ते कचरा नेऊन टाकला जातो सांडपाण्याचंही गावामध्ये उत्तम चा चा नियोजन आहे परंतु अजूनही सांडपाण्याचं चांगलं नियोजन होण्याची आवश्यकता आहे कारण असं म्हणतात ना की प्रदूषणाला कारणीभूत हे सांडपाणी होतं तर आमचं गाव तसं स्वच्छ आहे परंतु अजून आपण म्हणूया की जिथे नवनवीन लोक राहायला येतात तर तेव्हा सांडपाण्याची पुरेशी सोय होत नाही वैयक्तिक स्वच्छता आम्ही तर खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपली स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करतो जसं की आमचं घर आमचं अंगण स्वच्छ ठेवतो अंगणामध्ये प्रत्येकाच्या अंगणामध्ये छान छान झाडं लावलेली आहेत त्या झाडांमध्ये काही फळ झाडं आहेत काही फुलझाडं आहेत लोहगावला अजूनही काही ठिकाणी शेती सुद्धा केली जाते शेतांमध्ये पेरूंच्या बागा आहेत अनेक विविध फळांच्या बागा आहेत आणि आरोग्याविषयी जनजागृती म्हणाल तर भिंती भिंतींवर आपले आरोग्य आपल्या हाती जिथे स्वच्छता नांदे तिथे लक्ष्मी नांदे अशी छान छान बोधवाक्य लिहिलेली भिंतींवरची पोस्टर्स पाहून प्रत्येक जण आरोग्याविषयी सजग आहे जागरूक आहे आम्ही आपल्या आमच्या गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तसेच ठिकठिकाणी थीक विविध रोगांवर इलाज करणारे डॉक्टरांचे दवाखाने सुद्धा आहेत तर तसंच आमच्या गावामध्ये सुंदर अशी शाळा आहे शाळेला मैदान आहे त्याचप्रमाणे मोठमोठी कॉलेजेसही आता सुरू होत झालेली आहेत अगदी म्हणजे आपण म्हणूया की प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण अशी खूप तरी शैक्षणिक सुविधा सुद्धा आमच्या गावामध्ये आहे तर असं हे सगळ्या अर्थानं आमचं गाव स्वच्छ गाव सुंदर गाव म्हणूनही आमच्या गावाला अनेक बक्षिस मिळालेली आहेत आम्ही नेहमी आमचा रस्ता आमचा परिसर स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करतो तुम्ही देखील ठेवणार ना तर अशा पद्धतीने या गावाला आ, म्हणजे अनेक बक्षिस मिळालेली आहेत मुलांना आणि याचा उल्लेख आपल्या निबंधामध्ये जरूर आला पाहिजे म्हणजे असं आपण काही गोष्टी कल्पनेने पण लिहू शकतो काही गोष्टी अनुभवाने पण लिहू शकतो आता इथे सराव जो करायला सांगितला तो गटात करायला सांगितला आणि गट काही आता आपल्याकडे उपलब्ध नाही आहेत जेव्हा केव्हा शाळा सुरू होईल तेव्हा आपण नक्की गटामध्ये सुद्धा चर्चा करणार आहोत लढाई कोरोनाशी या विषयावर तुम्ही अनुभवलेले प्रसंग घेतलेली काळजी या मुद्द्यांना अनुसरून निबंध लिहा आणि दुसरं वृक्ष माझा मित्र या विषयावर आधारित तुमचे विचार पद्धतीने दोन निबंध तुम्हाला पैकी, एक जरी निबंध तुम्ही ना लढाई कोरोनाशी म्हणजे कोरोना, कोरोना काळामध्ये तुमच्यावर काय काय प्रसंग बेतले किंवा तुम्ही कुठे होतात सुरक्षित होतात का सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही काय काय काळजी घेतली तुमच्या पालकांची काय काय तारांबळ झाली कधी कधी कोरोनामुळं खर तर कोणाच्या घरातलं काम सुद्धा केलेलं आहे नोकरी केलेली आहे काही जण गावी राहायला गेलेले आहेत तर हा सगळा जो काही अनुभव आहे तो तुम्ही नक्की या निबंधामध्ये लिहा आणि विशेष म्हणजे मुद्दा बदलला की शक्यतो परिच्छेद बदलायचा निबंधामध्ये समजा दहा ओळींचा निबंध असेल तर पहिल्या दोन ओळी नंतर तीन ओळी नंत, मध्ये मध्ये चार ओळी पुन्हा तीन ओळी अशा पद्धतीने असा एक सम समतोल निबंध झाला पाहिजे फार तर पंधरा ओळी असतील तर सुरुवातीला तीन चार ओळी लिहा मग मध्ये सात आठ ओळी लिहा पुन्हा शेवटी तीन चार ओळी लिहा अशा पद्धतीने निबंधाचे हे शक्यतो असे तीन परिच्छेद असावेत पंधरा ओळीच्या निबंधापर्यंत तीन परिच्छेद असावेत दहा ओळीसाठी तीन परिच्छेद करा मात्र प्रत्येक परिच्छेदामध्ये असा थोडासा वेगळा मुद्दा नक्की नक्की आला पाहिजे आणि मुलांना तुम्ही असे छान निबंध लिहाल अशी माझी खात्री आहे तुम्ही निबंध तर लिहालच पण तो लिहिलेला निबंध आपल्या शिक्षकांना सुद्धा दाखवा पाठवा आणि तुमच्या निबंध लेखनासाठी मी खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद